सेंटर ऑफ मास ही एक कन्सेप्ट आहे जी आप तुम्हाला गेल्या वर्षी झालेली होती, पण ती आता पुढे आपल्याला लागेल या कारणाने मी थोडंसं त्याचं रिव्हिजन घेणार आहे. तर सेंटर ऑफ मास म्हणजे काय? सेंटर ऑफ मास ची डेफिनेशन जर तुम्ही ऐकलात तर काय आहे? अ पॉइंट वेअर ऑल द मास ऑफ द बॉडी इज सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. एक असं पॉइंट जिथं आपण पूर्ण त्या बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालं असं समजतो त्याला सेंटर ऑफ मास म्हटलं जातं. उदाहरणार्थ तुम्ही समजा एक असा एक गोळा घ्या, ठीक आहे, आणि त्या गोळ्याला सगळीकडनं असं प्रेस करा, तो गोळा काय होईल? छोटा होईल. अजून त्याला प्रेस करा, तो काय होईल? अजून छोटा होईल. असं करत करत तुम्ही ज्या बिंदूला आणताल ना ते त्याचं सेंटर ऑफ मास असेल. म्हणजे ह्या गोळ्याचं सेंटर ऑफ मास काय झालं? हे झालं, ठीक आहे. मोस्टली भरपूर बॉडीचं जे सेंटर ऑफ मास असतं ते त्यांचं जॉमेट्रिकल सेंटर असतं, ठीक आहे. म्हणजे जर स्पियर जर घेतला आपण तर स्पियरचं सेंटरच त्याचं सेंटर ऑफ मास असतं. किंवा एखादी 2D फिगर घेतली, समजा हे रेक्टँगल घेतलं मी, ह्याचं सेंटर कुठे येईल रे? ह्याचं निम्म इथं त्याचं सेंटर ऑफ मास येईल. सर्कलसाठी कुठे येईल? त्याचं सेंटरच सेंटर ऑफ मास येईल. समजा ट्रँग्युलर एखादं 2D ट्रँगल आहे, त्याचं सेंटर ऑफ मास हे येईल, ठीक आहे. तर सेंटर ऑफ मास म्हणजे काय? की जिथं आपण बॉडीचं पूर्ण मास जर श्रिंक झालं सगळ्या बाजूने तर ज्या पॉईंटवरती ते गोळा होईल त्याला सेंटर ऑफ मास म्हणलेलं आहे. मग याचं जर तुम्हाला एक छोटंसं उदाहरण मी जर द्यावं म्हटलं तर समजा इथे एक माझ्याजवळ वस्तू आहे, ठीक आहे. तर ह्या वस्तूला मी इथून 1 न्यूटनचा फोर्स लावला आणि इथून 1 न्यूटनचा फोर्स लावला तर ही बॉडी अशी मूव्ह होते सरळ, ठीक आहे. मी बॉडीवरती किती फोर्स लावला, समजा आता पेनचंच उदाहरण घ्या, तर एका ठिकाणी मी 1 न्यूटनचा फोर्स लावला आणि दुसऱ्या ठिकाणी 1 न्यूटनचा फोर्स लावला. आता टोटल ह्या बॉडीवरती फोर्स किती लावला मी? 2 न्यूटनचा लावला, ठीक आहे. मग समजा ह्याच बॉडीवर मी ते 1 न्यूटन इथं आणि 1 न्यूटन इथं लावण्यापेक्षा 2 न्यूटन इथं लावलं, ठीक आहे, 2 न्यूटन इथं लावला तर काय होईल? तर बॉडी माझी अशी रोटेट होईल, म्हणजे अशा प्रकारे होईल, ठीक आहे. तुम्ही लावून बघू शकता, समजा मी सुरुवातीला कसं लावलं होतं, असं फोर्स लावला होता, पण आता ते 2 न्यूटनच्या बदली मी दोन्ही फोर्स इथं लावतो आहे, तर बघा रोटेट होते का नाही बॉडी, बरोबर आहे. कशाभोवती रोटेट होते? तर ह्या पॉईंटभोवती रोटेट होते. त्या बॉडीचं सेंटर ऑफ मास कुठं आहे तिथून रोटेट होते, ठीक आहे. मग याचा अर्थ की ते 2 न्यूटन जरी लावलं आणि सुरुवातीच्या केसमध्ये पण 2 न्यूटनच होतं, मग ह्यामध्ये तुम्हाला मोशन का मिळत नाही आहे जसं ह्यामध्ये मिळालं होतं? ह्यामध्ये कसं झालं होतं? इथं गेलं होतं, असं पुढं सरकलं होतं, ट्रान्सलेटरी मोशन मिळालं होतं. मग इथं का बरं रोटेशन व्हायला लागलं पेनचं? तर आपण त्या फोर्सला सेंटर ऑफ मासमधून नाही लावलं म्हणून होत नाही आहे. आता मी तेच बघा, तुम्ही ह्या केसमध्ये कसं होतं बघा, सरळ जातं आहे. तेच जर मी दोन्ही फोर्स एकाच ठिकाणी लावलं तर रोटेट होतं आहे. तेच जर दोन्ही फोर्स मी बरोबर सेंटरमधून लावलं तर सरळ जाईल. इथं थोडंसं पेनचं प्रॉब्लेम आहे, हे सेंटरमधून जाईल, ठीक आहे. सेंटरमधून गेलं तर ते ट्रान्सलेटरी मोशन करेल, ठीक आहे. तर त्यामुळं आपण याच्यापुढं कधीही जर एखादा फोर्स लावलेला आहे त्या बॉडीवरती तर तो कुठं लावलेला आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ते सेंटर ऑफ मासला लावलेलं आहे असं समजून चालायचं, ठीक आहे. समजा आता मी इथं फोर्स लावला आहे, 10 न्यूटनचा फोर्स ह्या ब्लॉकला लावला असं जर म्हणलं तर तुम्ही इथून ते 10 न्यूटन लावलेलं आहे असं समजून घ्यायचं. इथं किंवा इथं असं लावलेलं असं नाही समजायचं. तर ते सेंटर ऑफ मास कुठं लावलेलं आहे? तर त्या सेंटरला लावलेलं आहे. सॉरी, ते फोर्स कुठं लावलेलं आहे? सेंटर ऑफ मासला लावलेलं आहे. आता सेंटर ऑफ मास काढायचा फॉर्म्युला देखील आहे. समजा मी जर दोन मास भरपूर मासेसचा पण सेंटर ऑफ मास काढत असतो, समजा ही एक्स ॲक्सिस आहे आणि ही वाय ॲक्सिस आहे, तर मी एक्स ॲक्सिसवरती इथे एक मास ठेवलं ज्याचं मास M1 आहे आणि इथे एक मास ठेवलं ज्याचं मास M2 आहे, ठीक आहे. तर हे इथून X1 अंतरावरती आहे आणि हे X2 अंतरावरती आहे. तर या केसमध्ये तुम्ही जर बघायला गेलात
तर याचं सेंटर ऑफ मास इथंच कुठेतरी येत असेल. इकडं थोडं मास आहे, इकडं थोडं मास आहे. तुम्ही जर डंबल शेप बघितला, डंबल तुम्ही कधीही मध्ये धरून मारता, ठीक आहे, इथं धरून मारता, कारण इकडं पण मास सेम, इकडं पण मास सेम, त्याचं सेंटर कुठं आहे तिथून उचलता, ठीक आहे. तर त्याप्रकारे मास कुठून आपल्याला बॅलन्स होतं आहे, ज्या पॉईंटपासून बॅलन्स होतं आहे ते आपलं सेंटर ऑफ मास, जर तो सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचा असेल तर, ठीक आहे. तर आता ह्याचा जो फॉर्म्युला आहे सेंटर ऑफ मासचा, इथं कुठेतरी सेंटर ऑफ मास असेल, ठीक आहे. तर हे अंतर किती असेल, एक्स इज इक्वल्स टू यम वन मल्टीप्लाइड बाय एक्स वन प्लस यम टू मल्टीप्लाइड बाय एक्स टू डिवाइडेड बाय यम वन प्लस यम टू. दिस इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग सेंटर ऑफ मास, ठीक आहे. सेंटर ऑफ मास फाइंड करायचा हा फॉर्म्युला आहे. हे किती माससाठी, दोन माससाठी. असं भरपूर मास असतील तर काय फॉर्म्युला वापरणार तुम्ही, एक्स इज इक्वल्स टू यम वन एक्स वन यम टू एक्स टू, असं भरपूर यन मासेसपर्यंत असेल. तसंच मग खालचे मासेस पण यनपर्यंत असतील. तर ते आपण कसं डिनोट करतो, समेशन कुठून स्टार्ट झालं, आय इज इक्वल्स टू वनपासून ते यनपर्यंत, कशाचं समेशन, यम आय एक्स आय डिवाइड बाय समेशन यम आय. सेंटर ऑफ मास फॉर यन पार्टिकल्स, ठीक आहे. आता इथे एक नोट तुम्हाला लिहून द्यायचं, हे झालं सेंटर ऑफ मासचं जनरल इंट्रोडक्शन, ठीक आहे. सेंटर ऑफ मास म्हणजे काय, एखाद्या बॉडीचं जे सेंटर आहे जिथं आपण पूर्ण मास कॉन्सन्ट्रेट झाल्याचं समजून घेतलं, ठीक आहे. तुम्ही एक गेमसुद्धा खेळला असेल बघा, आता समजा हे तुम्ही पेन आहे, हे तुम्ही इथं ठेवलं तर खाली पडेल, इथं झाला तर खाली पडेल, पण जेव्हा तुम्ही त्याला बरोबर सेंटरला बॅलन्स करता, ठीक आहे, हे त्याच्या सेंटर ऑफ मासला जेव्हा बॅलन्स करतो आपण, तेव्हा ते सेंटर ऑफ मासवरती बॅलन्स होतं. पूर्ण बॉडी ज्याच्यावरती बॅलन्स होतं ते सेंटर ऑफ मास, ठीक आहे. यानंतर आपण एक नोट लिहून घेणार आहे. नोट काय आहे, तर जेव्हा आपण सेंटर ऑफ मासला ओरिजिन, सेंटर ऑफ मासला ओरिजिन धरतो, ओरिजिन कन्सिडर करतो, ठीक आहे, ओरिजिन कन्सिडर करतो, त्यावेळेस समेशन ऑफ यम आय एक्स आय विल बी इक्वल्स टू झिरो, ठीक आहे. कारण जेव्हा आपण हे मास पूर्ण एखाद्या बॉडीचं मास आहे आणि इथं ओरिजिन आहे, ठीक आहे, आणि इथं जर आपण मास कन्सिडर सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड असेल तर त्याचं ते ओरिजिनपासून डिस्टन्स झिरोच असणार आहे, ठीक आहे. तर त्यामुळं समेशन ऑफ यम आय एक्स आय ओरिजिनला सेंटर ऑफ मास असल्यानंतर, कन्सिडर केल्यानंतर तुमचं ह्या दोघांचं प्रॉडक्टचं सम झिरो येतं एवढं समजून घ्या. हे तुम्हाला पुढच्या डेरिवेशनमध्ये लागेल, ठीक आहे. समेशन ऑफ यम आय एक्स आय, किंवा ह्याला नोटेशन दुसरं पण वापरलेलं आहे, समेशन ऑफ यम आय आर आय इज इक्वल्स टू झिरो, किंवा इंटिग्रेशन ऑफ यम आर इज इक्वल्स टू झिरो. का बरं, कारण जेव्हा आपण एखाद्या त्या बॉडीच्या सेंटर ऑफ मासलाच आपण जर ओरिजिन कन्सिडर केलं, आणि आपण सेंटर ऑफ मास म्हणजे काय, तर त्या बॉडीला पॉईंट म्हणून कन्सिडर करतो, तर पॉईंट म्हणून कन्सिडर करतोय म्हटलं तर आरचा संबंधच येणार नाही, म्हणजेच एक्सचा संबंध येणार नाही, काय डिस्टन्सच नसणार आहे. त्यामुळे समेशन ऑफ यम आय आर आय इक्वल्स टू झिरो येईल. नाही लक्षात आलं तर एवढं लक्षात ठेवा की जेव्हा ओरिजिनला सेंटर ऑफ मास कन्सिडर करून आपण ह्यांचं सम घेतो किंवा ह्याचं इंटिग्रेशन घेतो, त्याची व्हॅल्यू झिरो येते, कारण ते पॉईंट मास असतं, पॉईंट मास कन्सिडर केलेलं असतं आपण तिथं म्हणून, ठीक आहे. सेंटर ऑफ मास म्हणजे काय, जिथून आपली बॉडी ट्रान्सलेटरी मोशन कन्सिडर करू शकते, किंवा जिथं आपण फोर्सेसना लावले असं समजू शकतो, त्या बॉडीचं ते सेंटर असतं, त्या सेंटरवरती ते बॅलन्स होतं, त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. ह्या दोन बॉडीसाठी मी फॉर्म्युला दाखवला, यन बॉडीसाठी हा फॉर्म्युला दाखवला, आणि हे एक नोट तुम्हाला लक्षात ठेवायचं जे पुढच्या डेरिवेशनमध्ये तुम्हाला लागेल.